आतापर्यंत आपण गुणोत्तर प्रमाणाबद्दल जाणून घेतले आज आपण पाहूया गुणोत्तर प्रमाणाशी संबंधित चुकीचे समज आणि गुणोत्तर प्रमाण तयार करण्याची पद्धत गैरसमज एक काय पंधराशे आस तीन किलोग्रॅम आणि तीनशे सेंटीमीटरास सहा मीटर गुणोत्तर प्रमाणमध्ये आहेत काही मुलांचे असे विचार असतात की दोन वेगवेगळ्या पैशांचे प्रमाण कधीच गुणोत्तर प्रमाणासारखे असू शकत नाही जसे येथे समजतात की वजन आणि अंतरचे प्रमाण कधीच गुणोत्तर प्रमाणात होऊ शकत नाही या प्रकारे काही मुले एककाकडे दुर्लक्ष करतात ते पाहतात की पंधरास तीन बरोबर पाचशेच एक आहे आणि तीनशे सहा बरोबर पन्नासास एक आहे ते समजतात की प्रमाण पंधराशेच तीन आणि तीनशे सहा गुणोत्तर प्रमाण नाही आहे या दोन चुकीच्या विचारांमुळे मुले पर्याय क्रमांक दोन असे उत्तर देत होते जे की हे एक चुकीचे उत्तर आहे सर्वसमज अशी आहे की कि वेगवेगळ्या किंमतीचे प्रमाणसुद्धा गुणोत्तर प्रमाण सारखे होऊ शकते आणि प्रमाणमध्ये दर्शवण्यासाठी आपल्याला ह्या एककाला बरोबर करणे गरजेचे आहे कारण एक किलोग्रॅम बरोबर हजार ग्रॅम म्हणून पंधराशे ग्रॅमास तीन किलोग्रॅम बरोबर पंधराशे ग्रॅमास तीन हजार ग्रॅम म्हणून पंधराशे ग्रॅमास तीन किलोग्रॅम बरोबर एकास दोन ह्याप्रमाणे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून तीनशे सेंटीमीटरास सहा मीटर बरोबर तीनशे सेंटीमीटरस सहाशे सेंटीमीटर म्हणून तीनशे सेंटीमीटरास सहा मीटर बरोबर एकास दोन आता हे दोन्ही प्रमाण सारखे आहेत म्हणून आपण बोलू शकतो की पंधराशे ग्रॅमास तीन किलोग्रॅम आणि तीनशे सेंटीमीटर सहा मीटर गुणोत्तर प्रमाणात आहे आता, आता म्हणू शकतो की ह्या प्रश्नाचे उत्तर पर्याय ए आहे ह्यामुळे जेव्हा पण तुम्हाला दोन प्रमाण गुणोत्तरमध्ये आहे की नाही याचा तपास करायचा असेल तेव्हा यांच्या एककाचे बरोबर करणे आवश्यक आहे चला तर आता पाहूया की दोन प्रमाण हे गुणोत्तर प्रमाणात आहे की नाही हे आपण कसे माहिती करू शकतो समजा आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे की बारास पंधरा आणि सोळास वीस गुणोत्तर प्रमाणात आहेत की नाही चला तर माहिती करून घेण्यासाठी काही गमतीशीर पद्धती शिकूया एक प्रकार तर आपण शिकलो आहे की ज्यामध्ये दोन अपूर्णांक प्रमाणच्या रूपामध्ये दर्शवून त्याचे सोप्यात सोपे रूप काढतो असे करण्यासाठी आपल्याला प्रत्येक अपूर्णांक अंशाचा आणि छेदाचा मसावी काढावा लागेल जसे येथे बारा व पंधराचा मसावी तीन आहे आणि सोळा व वीसचा मसावी चार आहे आता आपण प्रत्येक स्थितीमध्ये मसावीने अंशाला आणि छेदाला भाग देत असतो बारा छेदी पंधराच्या अंशाला आणि छेदाला तीनने ने भाग दिल्यावर आपल्याला ह्या अपूर्णांक संख्याचे सोप्यात सोपे रूप मिळणार चार छेदी पाच या प्रकारे सोळा छेदी वीसच्या च्या अंश आणि छेदला चारने भाग देऊन या अपूर्णांक संख्यांचे सोप्यात सोपे रूप मिळणार चार छेदी पाच इथे दोन्ही अपूर्णांकाचे रूप सोप्यात सोपे सारखे आहे म्हणून बारास पंधरा बरोबर सोळास वीस आहेत म्हणजेच दोन्ही गुणोत्तर प्रमाण सारखे आहेत दोन्ही गुणोत्तर प्रमाण बरोबर आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपण दोन्ही अपूर्णांक छेदाला बरोबर करू शकतो यासाठी आपण एक वेगळ्या छेदांनी वेगळ्या अंश आणि छेदाला दोघांना गुणू शकतो जसे बारा छेदी पंधराच्या अंश आणि छेदांना वीसने गुणले तर अपूर्णांक संख्या मिळणार दोनशे चाळीस छेदी तीनशे या प्रकारे जर आपण सोळा छेदी वीसचे अंश आणि छेदाला पंधराने गुणले तर आपल्याला मिळणार दोनशे चाळीस छेदी तीनशे या दोन्ही अपूर्णांक स्थिती बरोबर आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की बारास पंधरा बरोबर आहे सोळास वीसच्या या सर्व प्रकारामध्ये फुली गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन एक आकर्षक प्रकार आहे यामध्ये आपण दोघांना अपूर्णांकांना प्रकारे दर्शवू शकतो नंतर आपण याचा तिरकस गुणाकार करूया म्हणजे की पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणाकार करायचा आणि दुसरी अपूर्णांकाच्या अंशाला पहिल्या वेगळ्या छेदाने गुणाकार करायचे बारा गुणिले वीस बरोबर पंधरा गुणिले सोळा बारा गुणिले वीसचे उत्तर आहे दोनशे चाळीस आणि पंधरा गुणिले सोळाचे उत्तरसुद्धा आहे दोनशे चाळीस गुणाकार केल्यावर आपल्याला डावी बाजू म्हणजे एल एच एस आणि उजवी बाजू म्हणजे आर एच एस दोघांच्या मध्ये सारखा निकाल मिळाला तर आपण म्हणू शकतो की बारास पंधरा आणि सोळास वीस गुणोत्तर प्रमाण आहे प्रयत्न करा एका वर्गामध्ये दहा मुली आणि वीस मुले आहेत यांच्यामध्ये तीनशे फुले वाटायची आहेत परंतु हे अशा प्रकारे करायचे आहे की मुलींना मिळणाऱ्या फुलांची संख्या ही मुलांना मिळणाऱ्या फुलांशी प्रमाण असणार तर माहिती करा की कि मुलांना किती फुले मिळणार तर आज आपण पाहिलेत की गुणोत्तर प्रमाणाशी संबंधित चुकीचे समज आणि गुणोत्तर प्रमाण करण्याचे प्रकार